आपण पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत परभणी शहरातील लग्न बस्त्यांचं माहेरघर पद्मावती साडी डेपो, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, आहेराच्या साड्या, तसेच सिल्क व डिझायनर साड्यांचे लाखो व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध, तेही होलसेल दरात। पारंपरिक आणि आधुनिकतेचा मेळ साधणारा पद्मावती साडी डेपो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। संपर्क 9834988098 आणि 7378477541। नमस्कार, मी प्रभुदीप के लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपरफास्ट। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिव महापुराण कथा सोहळ्याला आज परभणीत प्रारंभ करण्यात आला आहे। याप्रसंगी खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट, सौ क्रांतीताई संजय जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। पाथरी रस्त्यावर 60 एकर मोकळ्या जागेत 13 ते 17 जानेवारी दरम्यान परमपूज्य पंडित श्री प्रदीप महाराज मिश्रा यांच्या अमृतवाणीतून श्री शिव महापुराण कथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय जाधव यांनी या कथेचं आयोजन केलं आहे। या कथेसाठी दररोज लाखो भाविक उपस्थित राहतील असा अंदाज आहे। या निमित्तानं या कथा सोहळ्याकरिता संयोजन समितीनं भव्य दिव्य असा मंडप उभारला आहे। जिंतूर रस्त्यावरील 20व्या नाक्यापासून ते लक्ष्मीनगरी येथून पुढे दंत महाविद्यालयापर्यंत संयोजन समितीच्या वतीनं दुतर्फा पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळं हा मार्ग संध्याकाळी उजाळून निघाला होता। भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून संयोजन समितीनं कथा मंडप परिसरात देखील मोठमोठे टॉवर्स उभारले आहेत, तर शहराच्या विविध भागातून भाविकांच्या सोयीकरता मोफत वाहन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे। शहरातल्या खानापूर नाका, शनिवार बाजार, गंगाखेड रोड व अन्य ठिकाणांहून लक्ष्मीनगरीपर्यंत ही वाहन सेवा दुपारी व रात्री ये जा करण्याकरता उपलब्ध करण्यात आली। या भव्यदिव्य कथा सोहळ्याकरिता संयोजक खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या 8 दिवसापासून अहोरात्र परिश्रम घेत आहेत। या व्यतिरिक्त पोलीस यंत्रणेनेही या परिसरात स्वतंत्र कक्ष उभारला असून त्याद्वारे सोहळ्यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। या कथा सोहळ्यात भव्य मंडपात कथा सोहळ्याचा कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांना आनंद लुटता यावा, कथेचं श्रवण करता यावं यासाठी 40 भव्य अशा स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे। अत्याधुनिक असे स्क्रीन कानाकोपऱ्यापर्यंत कथा सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण करत असल्याचं दिसून आलं, तर काही चॅनल्सवर देखील या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आले। नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोदन नगर, परभणी। परभणी शहरात 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान हजरत सय्यद तुराबुल हक्क साहब दर्गा यांचा उर्स भरणार असून यानिमित्त शहरात बाहेरील गुन्हेगार चोऱ्या घरफोड्या करण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर जाताना कुलूप लावल्यानंतर शेजाऱ्यांना सांगूनच बाहेर पडावं, त्यामुळं गुन्हेगारीस आळा बसेल असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आर रागसुधा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे। यात्रेनिमित्त घराभोवती अनोळखी व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याचं आढळून आल्यास संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। या कालावधीत यात्रेला येणाऱ्या भाविकांना होणारा संभाव्य धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी परभणी शहरातील पोस्ट कॉलनी, सावरकर नगर ते दर्गा रोडकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी ऑटोरिक्षा, चारचाकी वाहन, मोटरसायकल, जीप, कार आणि जनावर घेऊन जाण्यास बंद करण्यात आला आहे, तर दुचाकी, चारचाकी वाहन आणि रिक्षा हे जुना पेडगाव रोड एसटी बस मार्गानेच दर्ग्याकडे जातील असं देखील पोलीस अधीक्षकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आलंय। जिंतूरच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात सावित्री जिजाऊ महोत्सवानिमित्त होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी संस्था तसंच शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं संपूर्ण परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानी शाळा व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन व स्त्रियांचं आरोग्य यावर निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। तर आज कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर इथं आज 8वी ते 12वीतील विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन विषयावर जनजागृती व्हावी म्हणून आयोजित चर्चासत्रात डॉक्टर सौ आशा चांडक व डॉक्टर पवन चांडक यांनी मार्गदर्शन केलं। आता ब्रँडेड किचन ट्रॉली व किचन साहित्यासाठी बाहेर गावी जाण्याची गरज नाही, परभणीत स्मार्ट किचन प्लायवूड अँड हार्डवेअर इथे सर्व काही ब्रँडेड मिळेल। किचन ट्रॉली, रेडीमेड शटर्स,
मॉड्युलर किचन प्लायवुड, ऍक्रेलिक लॅमिनेट, हार्डवेअर तसंच वॉल ड्रॉप, बेड सोफा, टीव्ही युनिट, आटा चक्की, चिमणी शेगडी आदी साहित्य उपलब्ध. विजय आदमाने यांचे स्मार्ट किचन प्लायवुड अँड हार्डवेअर, कृषी विद्यापीठ गेट समोर, वसमत रोड, परभणी. संपर्क 9637729671. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय आणि आकाशवाणी केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तिसंग्रामात परभणी जिल्ह्याने दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या श्रोत्यांनी अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आणि आकाशवाणीचे केंद्र प्रमुख सतीश जोशी यांनी केलंय. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील शिवधर्म पीठावर 12 जानेवारी रोजी आयोजित माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात कांतराव काका देशमुख यांना मराठा कृषी उद्योजक, ज्ञानेश्वर बोडखे यांना मराठा कृषी भूषण तर स्नेहा सचिन कोकणे यांना मराठा क्रीडाभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. यावेळी मराठा सेवा संघाचे अॅडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर, खासदार प्रतापराव जाधव, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार रेखा खेडेकर, आमदार किरण सरनाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं खानापूर फाटा येथील मोहिती गॅरेज इथं आज सार्वजनिक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शहरातील विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळ तसंच सर्व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. यावर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये भव्य मिरवणूक, देखावा, झांज पथक, ढोल पथक, हलगी पथक, मर्दानी खेळ, लाठीकाठी, तलवारबाजी, वासुदेव गोंधळी, वारकरी, शाहिरी व पोवाड्याचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार असल्याचं ठरवण्यात आलंय. यावेळी सर्व शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. त्याचबरोबर पुढील बैठक 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं होणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून निवडणूक लढवलेल्या उमेदवारांनी 19 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण खर्चाचा ताळेबंद निवडणूक विभागाला सादर करणं आवश्यक असून सर्व उमेदवारांनी तो विहित नमुन्यात सादर करण्याचं आवाहन उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन स्वाती दाभाडे यांनी केलंय. स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ यांचा 425वा जन्मोत्सव जिजाऊ संस्थान व विविध संघटनांच्या वतीनं जिजाऊ मंदिर आसोला परिसर इथं उत्साहात संपन्न झाला. जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांची आरास करण्यात आली होती. जिजाऊ वंदन कार्यक्रम घेण्यात आला. याला सौ प्रेरणा वरपूडकर, सौ मंजुषा काने, संतोषी देशमुख, मनीषा सरकटे, नंदा जाधव, विद्या भालेराव, सुनीता जाधव यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर 12 जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या विश्वस्तांच्या हस्ते पूजन करून जिजाऊ वंदन करण्यात आलं. त्यानंतर जिजाऊ यांच्या जीवनचरित्राचं वाचन महिलांनी भगवी साडी व पुरुषांनी भगवे शर्ट, भगवे फेटे बांधून चरित्राचं सामूहिक वाचन केलं. परभणी इथं 13 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान चंद्रभागा शिवपुराण कथेचं आयोजन केलंय. या कथेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असून या भाविकांची पेडगाव फाटा या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यासाठी पेडगावमधील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलाय. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन येणाऱ्या भाविकांना होत आहे. यावेळी संतोष देशमुख यांच्यासह अझीम खान, शेख अकबर, शेख मेहराज, अकबर खान, रोशन खान, अयुब खान, पठाण शेख, युनुस बाबूभाई, शेख हरेश, सन्मानभाई आदींनी सहभाग नोंदवला. जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. गुडघेदुखी, शुगर, मूळव्याध, मूतखडा, कोड, हृदयरोग, दमा, ॲलर्जी, गजकर्ण, सोरायसिस, गाठीचे आजार असणाऱ्यांनी अवश्य भेट द्या डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेदिक विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 1, उघडा महादेव परिसर, महात्मा बसवेश्वर चौक, कारेगाव रोड, परभणी. वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. संपर्क 9921691008. परभणीतल्या वीर वारकरी सेवा संघ राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीनं राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंतीनिमित्त परभणीतील डॉक्टर गोविंद कामटे यांना प्रभावती नागरी गौरव आयुर्वेदिक शिवरत्न पुरस्कार संकटमोचन हनुमान मंदिर सभागृहात प्रदान करण्यात आला आहे. यावेळी पुरुषोत्तम महाराज हाडगावकर, बालासाहेब मोहिते पाटील, कमलकिशोर अग्रवाल, शिवलिंग खापरे, संजीव आडागळे, नितीन जाधव आदींची उपस्थिती होती. राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागीय नियंत्रकांनी 7 जानेवारी रोजी शिकाऊ उमेदवारांची निवड यादी लावली आहे. ज्यामध्ये 43 जागा यांत्रिक मोटार गाडीसाठी आहेत.
त्यामध्ये केवळ एक महिला उमेदवाराचा समावेश करण्यात आला असून पुरोगामी महाराष्ट्राला महिला उमेदवारांना डावलण्यात आला असल्याचा आरोप आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून महिला उमेदवारांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर विश्वजित वाघमारे, श्याम गवारे, निकिता काळे, साक्षी सोनटक्के, नीलाक्षी खिल्लारे, पूजा कदम, सीताराम आघाव, बुद्धम लांडगे, शुभम साळवे, आनंद कांबळे, सुनील धांद्रे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा.